प्रधानमंत्री आवास योजनेतील पंढरपूर शहरातील 402 नागरिकांनी या ठिकाणी नगरपालिकेकडे पैसे भरले आहेत, परंतु अद्यापर्यंत त्यांना घरं मिळाली नाहीत. गेले 2 वर्ष झालं हे सगळे नागरिक नगरपालिकेकडे हेल्पाटे घालतात, परंतु आत्तापर्यंत त्यांना घर मिळालेलं नाही. तिथं ते काम सगळं ठप्प होतं. गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की बाबा आमची दिवाळी तरी या नवीन घरामध्ये होऊ द्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही कारवाई करा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती. त्याच्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना मी वारंवार भेटलो, फोनवर माझं बोलणं झालं. त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं की आमची कारवाई चालू आहे, आम्ही काम चालू करतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं, परंतु अद्यापपर्यंत काय त्या ठिकाणी काम चालू झालेलं नव्हतं. म्हणून आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी शिवसाहेबांच्या दालनात आलो होतो. आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आम्हाला जी अडचण निर्माण झाली होती की आम्ही बरेच पैसे या ठिकाणी भरले, काय लोकांचे पैसे भरायचे राहिले होते, परंतु नगरपालिकेने ही घरं आम्हाला 30 वर्षाच्या कराराने देणार अशा पद्धतीची त्यामध्ये अट होती, आणि ती 30 वर्षाच्या कराराने देणारी अट असल्यामुळं कुठलीही बँक त्या ठिकाणी घर देऊ शकत नव्हती, कारण 30 वर्षाचा करार संपल्यानंतर ते घर नगरपालिकेच्याच मालकीचं होणार होतं. परंतु आज सगळी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी माननीय नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी लिखी दिलं की 30 वर्षाची अट राहणार नाही, हे घर कायमस्वरूपी लाभार्थ्यांच्या मालकीचं असेल अशा पद्धतीचं त्यांनी लेखी पत्र आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या चर्चेतनं असं ठरलेलं आहे की 18 तारखेपर्यंत आम्ही येत्या 18 तारखेपर्यंत त्यांना मदत दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे काम चालू करून या लाभार्थ्यांना आम्ही घरं देऊ, परंतु या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की 18 तारखे येत्या 18 तारखेपर्यंत जर त्या ठिकाणी आपण घरांचं काम चालू नाही केलं तर 19 तारखेला निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी ताबा घेऊ. आज या ठिकाणी त्यांनी दोन्ही लिखीपत्र आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, तर निश्चितपणे येणारी दिवाळी ही आमची त्या नवीन घरामध्ये होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि समजा एवढं करून देखील जर काम नाही चालू केलं तर मग आम्हाला या ठिकाणी या सर्व लोकांना घेऊन ती बिल्डिंग ताब्यात घ्यावं लागेल आणि आम्हाला तिथं राहायला जावं लागेल. मागील अनेक दिवसापासून काम खंडित आहे, तुम्ही 18 तारीख म्हणजे 10-12 दिवसाचा कालावधी दिला आहे, काय वाटतं तुम्हाला ते होईल? त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे या ठिकाणचे ठेकेदार होते त्या ठेकेदारांना आम्ही 7 दिवसाची मुदत दिली आहे आणि 7 दिवसाच्या मुक्तीमध्ये मुदत दिलेली आहे, आणि त्या मुक्तीमध्ये जर त्यांनी काम नाही चालू केलं तर आम्ही दुसरा ठेकेदार बघून ते काम चालू करून ताबडतोब घरांचा तुम्हाला ताबा देऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी त्याला 7 दिवसाची मुदत दिली, आम्ही यांना 12 दिवसाची दिली, उलट आम्ही 5 दिवस वाढवून दिलेले आहेत. जर 12 दिवसात जर काम नाही चालू झालं तर निश्चितपणे मग आम्ही ताबा घेऊ, जे होईल ते बघू. मग 50% तुमच्या पाठपुराव्याला यश आले, तुम्हाला वाटते का ह्या प्रधानमंत्री आवास योजना 100% पूर्ण होईल? 100% यश येणार आहे, कारण हे जे लाभार्थी आहेत अतिशय गरीब कुटुंबातले आहेत. देव जागा आहे, माझा देवावर विश्वास आहे. कोणी व्याजाने पैसे काढून कर्ज काढून स्वतःचं सोनं नाणं गिडूक मिडूक विकून त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाचे घामाचे पैसे भरलेले आहेत आणि निश्चितपणे या सगळ्या लोकांना न्याय मिळणार आहे. 50% नाही तर आता 100% या ठिकाणी मी न्याय मिळवून देण्यासाठी या लोकांना प्रयत्न करणार आहे, नव्हे तर ती घरं आम्ही निश्चितपणे येणारी दिवाळी आमच्या त्या नवीन घरात होईल. पंढरपूरमध्ये विविध राजकीय पक्ष पंढरपूरमध्ये असतानाही फक्त मनसे यांच्या पाठीमध्ये का दिसत आहे? नाही असं काही नाही, सगळ्यांना मी दुसऱ्या कोणाबद्दल बोलणार नाही. यामध्ये राजकारण हा विषयच नाही. माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे की कसल्याही प्रकारचं पक्ष पार्टी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता या ठिकाणी या गोरगरीब लोकांना सगळ्यांना घरं मिळली पाहिजेत हेच माझं धोरण आहे. त्यामुळं राजकीय विषय नाही, राजकारण करायचं असलं तर वेगळ्या पद्धतीने गेलो असतो, परंतु या लोकांना घरं मिळाली पाहिजेत ही माझी प्रामाणिक भावना आहे. नगरपालिका सक्षम आहे असं बोललं जातंय, मात्र पंढरपूर शहरात डेंग्यूचं प्रमाण वाढलंय, स्वच्छतेचा पुरस्कार देखील मिळाला आहे, काय वाटतं तुम्हाला? आता काय लोकांच्या याच्यावरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आज पंढरपूर शहरामध्ये आरोग्य प्रचंड धोक्यात आलेलं आहे, डेंग्यू साथवरले आहे, काही लोकांचे यामुळे डेंग्यूमध्ये मृत्यू देखील झालेले आहेत. फवारणी होते का नाही हे तपासावं लागेल, बऱ्याच ठिकाणी दुर्गंधी आहे, आणि हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी आम्ही वेळोवेळी या ठिकाणी नगरपालिकेला निवेदन दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलेत की बाबा आमचं काम चालू आहे. आता काय बोलायचं त्याच्यामुळे, त्यामुळं पंढरपूर शहरातील जनता शुज्ञ आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या लोकांना जनता धडायला शिकवल्याशिवाय गप बसणार नाही.
नागेश काकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की काल नागेश काकांनी सर्व व्यापारी लोकांची त्या ठिकाणी बैठक घेतली. कारण जो सरगम टॉकीजच्याकडून येणारा जो उड्डाण पूल आहे, तो उड्डाण पूल हा व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून, नागरिकांच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. मग तो पूल कोणी बनवला, त्याच्यामागचा सूत्रधार कोण, कशा पद्धतीनं बनवला गेला आहे, मग काही जागा मोकळी का ठेवली, बाकीची जागा त्या ठिकाणी का घेण्यात आली, ह्याच्या पाठीमागे देखील विचार करण्याची वेळ आहे. आणि नागेश काकांनी जी काल ते जी प्रतिक्रिया दिली आहे ते अगदी बरोबर आहे. त्यांनी ते कबूल केलेलं आहे की गेल्या 40 वर्षामध्ये असं कुठल्याही विकासाचं काम या ठिकाणी झालं नाही. आणि जी काही विकासाची कामं आणली जातात ते लोकांना भकास करण्यासाठी आणली जातात, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. नागेश काका हे परिचार समर्थक आहेत, माजी नगराध्यक्ष होते, सत्ताधारी होते, तरी देखील विकास झाला नाही, म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर दबाव तंत्र होता. मला नागेश काका कोणाचे समर्थक आहेत मला काही माहित नाही. दबाव तंत्र तुमचे सहकारी असले तरी त्यांच्यावर माजी नगराध्यक्ष असल्यामुळे आता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. परंतु काल त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या उड्डाणपुलाच्या संदर्भातली, त्या मागणीला मी त्यांच्याबरोबर आहे, मी त्यांच्या पाठीशी आहे.